जगत म्हणजे रममाण झालेला, या उक्तीप्रमाणे तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय। आणि याच तेजात रममाण झालेला भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची, लक्षावधी देशभक्तांची ही शौर्य गाथा। 1857 ते 1947 हा 90 वर्षांचा कालखंड आज कुठलाही भारतीय मनुष्य विसरणे अशक्य आहे। भारताच्या धगधगत्या क्रांती ज्योतात ज्या लोकांनी आपले मोलाचे योगदान दिले त्या सर्वांना माझा सादर प्रणाम। नमस्कार, मी कुमारी घोलक क्षितिजा संदीप, श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी, आज स्वतंत्र भारताच्या तुम्हा सर्व सुजान भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, गर्वाचा, उत्साहाचा, अभिमानाचा दिवस होय। आज स्वातंत्र्य दिवस, आज 15 ऑगस्ट 2021 म्हणजे भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन। कुणी म्हणेल आज देशभक्ती परगीते गाण्याचा दिवस, तर कुणी म्हणेल आज मिरवणुकी काढण्याचा दिवस, कुणी म्हणेल आज इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस, तर माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा, तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस, पण मी म्हणेल आज जाणीवेचा दिवस। ज्या महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग केले त्या त्यागाची जाणीव। आपल्या देश बांधवांनी स्वातंत्र्यापूर्वी ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्या हाल अपेष्टांची जाणीव। ज्या यातना सोसून देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या यातनांची जाणीव होय, भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव। पण आज भारताचे स्वातंत्र्य हे म्हणणं आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं ते मिळवणं नक्कीच सोपं नव्हतं। किती आक्रोश तो जाहला नद्या वाहल्या रक्तांच्या, किती आक्रोश तो जाहला नद्या वाहल्या रक्तांच्या, सडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला, सडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला। हा दिवस पाहण्यासाठी मातृभूमीच्या कित्येक शूर पुत्रांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत, आणि म्हणूनच आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य राखण्यासाठी आपण त्याची किंमत जाणलीच पाहिजे। या बहुमोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाळ टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस। तसेच आपल्या स्वतःच्या प्राणांची बाजी लावून आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांच्या सन्मानाचाही हा दिवस, असेच एक नाही तर प्रत्येक भारतीयाचा हा दिवस। पण हो, स्वातंत्र्य दिनाचं महत्व आपल्याला केवळ इतक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही, आपल्याला एक विकसित भारत घडवायचं। आज शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण प्रगतीपथावर आहोतच, पण आपल्याला एक विचारांनी, एक देशप्रेमानेही विकसित भारत घडवायचं। आपल्याला एक असा भारत हवाय जिथे उच्च नीच हे सर्व भेदभाव सीमेपार असतील, जिथे प्रत्येकामध्ये एक नातं असेल भारतीयत्वाचं, जिथे सुख, शांती, समाधान लाभेल प्रत्येकाला, शत्रूचाही थरकाप होईल एवढी विचारांना धार असेल, आणि प्रत्येक व्यक्तीचा अन्यायावर होणारा वार असेल, जिथे जगातल्या प्रत्येक माणसाला भारताविषयी आदर असेल, जिथे देशप्रेमाची श्रीमंती व विचारांचे श्रेष्ठत्व असेल। चला तर मग सारे मिळून एक असा भारत घडवूयात। आपण सगळे प्रयत्न करून भारताला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊयात, कारण दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। हीरो में सिमट कर सोने से लिपट कर मरते हैं कई, हीरो में सिमट कर सोने से लिपट कर मरते हैं कोई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।